माझे नाव सहज आनंद फेगडे, मी आता तिसरी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जीपी पी प्रायमरी स्कूल जळगाव. मी आज तुम्हाला संत गाडगे महाराज यांच्याबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आज एक थोर समाज सुधारक संत गाडगे महाराजांची जयंती आहे. स्वच्छता व सुंदरा म्हटले की आठवत संत गाडगे महाराजांचे नाव. गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव डेंबूजी धिक्रेजी जानकर. यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 साली अमरावती जिल्ह्यात शेगाव येथे अजनगाव सुरजी तालुक्यात एका धोबी परिवारात झाला. यांचे बालपण मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेले. त्याच्या मामाची खूप मोठी शेत जमीन होती. तेथे काम करताना गुरे लागण्याचे काम त्यांना खूप आवडत असे. डेंबूजी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणापासूनच त्यांना स्वच्छतेची खूप आवड होती, कामाची व स्वच्छतेची पण. स्वच्छता हा त्यांचा प्रमुख गुण. त्यांचे लग्न लहानपणीच झाले. त्यांना 4 मुली होत्या, पण ते संसारात जास्त रमले नाही. घरदार सोडून अवेगळ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. गावात कोणाचेही काहीही काम अडले नडले तरीही गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत असत. समाजातील इतरांची कामे सर्वांनी मिळून एकत्र केली पाहिजे असे त्यांचे मत होते. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर फाटके तुटके कपडे आणि हातात एक तुटकी गाडगी असायचे. म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात असे ते गाव ते स्वच्छ करत असे. समाजातील अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ठा रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यासाठी त्यांनी कीर्तनाचा अवलंबून केला. प्राण्यांची हत्या करू नका, जाती भेद दूर करा, देव दगडात नाही देव आपल्यात आहे, हेच ते त्यांच्या कीर्तनात सांगायचे. मी कोणाचाच गुरु नाही व मला कोणी शिष्यही नाही. लोकसेवेच्या या ढकाढकीच्या जीवनात अमरावती जवळ वळगाव येथे पेण नदीच्या पुलाजवळ 20 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे देहवासन झाले. गोपाल गोपाला देवकी नंदन गोपाला हे त्यांचे कीर्तनातील भजन. त्यांना माझा हृदयापासून नमस्कार. तुम्ही माझे हे दोन शब्द शांतचित्ताने ऐकून घेतले म्हणून मी तुमचा आभारी आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.